डगर के सलामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम। मनपा कार्रवाई में फेरी वालों के तराजू को पत्थर से और जमीन पर पटक पटक कर तोड़ दिया गया। कोरोना काल में जहां फेरी वालों की हालत दयनीय बनी हुई है, वहीं मनपा कार्रवाई से उनकी हालत और रोजी रोटी पर काफी असर पड़ रहा है। डोंबिवली में मनपा कार्रवाई करते हुए फेरी वालों के तराजू को रोड पर पटक पटक कर तोड़ा, पत्थर मार कर उनके तराजू को तोड़ा गया। लेकिन मनपा के इस तरह की कार्रवाई से लोगों में काफ़ी नाराज़गी है और कई लोग इस तरह की कार्रवाई पर सवाल भी उठा रहे हैं। मनपा ने कार्रवाई क्यों की? दरअसल कहना है कि फेरी वालों को कई बार यहां रोड के किनारे बैठने से मना किया गया, मगर उसके बावजूद भी फेरी वाले यहां पर बैठते हैं, जिसके बाद मनपा ने इस तरह की कार्रवाई की। हालांकि वीडियो 5 से 6 दिन पुराना बताया जा रहा है, मगर अब ये वीडियो सोशल मीडिया में काफ़ी वायरल हो रहा है। महानगरपालिका आज कोरोना कालामध्ये ज्या लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने फेरीवाल्यांचं सर्वेक्षण देखील केलेलं आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे आदेश, हायकोर्टाचे आदेश, राज्य शासनाची जे अधिसूचना आहे, हे सगळे जारी होऊन महानगरपालिकेने त्यांचं सर्वेक्षण देखील केलेलं आहे। परंतु सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना जागाही दिली नाही, न त्यांना लायसन्सही दिलं नाही। आणि आज ज्या पद्धतीने महानगरपालिका कायदा फेरीवाल्यांच्या बाजूने कायदा असताना देखील जी काय दादागिरी करत आहे, लोकांचे सामान जप्त करत आहे, ते सामान त्यांना न देता तोडत आहे, हे अतिशय निंदनीय आणि कायद्याचा अवमान करणारी घटना आहे। महानगरपालिकेने त्यांना जागा द्यायला पाहिजे, त्यांचं लायसन द्यायला पाहिजे असं कायद्यामध्ये नमूद असताना देखील त्यांना जे उपजीविका फेरीवाले आपली स्वतःची उपजीविका करत आहेत, ते उपजीविकेला हानी करण्याचं काम महानगरपालिका करते आणि यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची, राज्य शासनाच्या आदेशाची, त्याचप्रमाणे हायकोर्टाच्या आदेशाची देखील अवहेलना होत आहे आणि यामुळे फेरीवाल्यांवरती उपासमारे संकट आलेलं आहे आणि हा फेरीवाल्यांवरती अन्याय आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त रामनाथ सोने साहेब असताना त्यांनी लेखी दिलेलं आहे की फेरीवाल्यांचं सामान हे जप्त करा, पण ते त्यांना दंड करून परत करा आणि कायद्यामध्ये देखील फेरीवाला राष्ट्रीय उपजीविका कायद्यामध्ये देखील हे नमूद आहे, त्या पद्धतीने कारवाई केली पाहिजे। ही सरासर महानगरपालिकेची गुंडगिरी आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही। जर एखाद्या गरीबावरती अन्याय होत असतील, फेरीवाल्यावरती जर अन्याय होत असतील, तर आमची संघटना रिपब्लिकन पक्ष, बहुजन फळभाजी विक्रेता संघटना याचं नक्कीच याच्याबद्दल प्रचंड मोठं आंदोलन उभं करेल।